आज दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी नांदेड जिल्हा आणि सभोवतालच्या परिसरात जोरदार वारे वाहू लागले आणि अचानकच अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसासोबतच काही ठिकाणी गारपीटही झाली आहे। यामध्ये काही ठिकाणी पशुधनाची जीवितहानीसुद्धा झालेली आहे। अर्धापूर येथील एका घरावरील पत्रे उडून गेले आणि त्या पत्रावर ठेवलेले दगड एका 15 वर्षीय मुलीच्या डोक्यावर पडून ती सुद्धा जखमी झाली आहे। नांदेड शहरामधील वामननगर तसेच भोकर फाटा, अर्धापूर, लोहा अशा अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे। यासोबतच गारपीट झाल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कळत आहे। घरामध्ये देखील घरांचा पाऊस पडलेला आहे। बघा ह्या किती गारा पडलेल्या आहेत आमच्या घरामध्ये। पंजाब भेटला नाही त्याला बघायला।